बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। पेड रानभाज्यांमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश असतो, त्यात करटोली, सुरण, विंडा, टाकळा, कुडा तसेच गुळवेल, आंबुशी, पात्री इत्यादी असून त्यात पौष्टिक अन्न घटक असतात। रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही, त्यामुळे आरोग्यासाठी विशेष उपयोगी आहेत। शहरी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे दिनांक 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती पेठ येथे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सव रानभाज्यांची ओळख, मानवी आरोग्यामधील महत्त्व तसेच त्यांच्या पाककृती याबाबत प्रदर्शनात माहिती देण्यात आली। या महोत्सव 40 ते 50 स्टॉल लावण्यात आले होते। 13 तसेच खडक 13, माटा, अळू, खुरसानी भाजी तसेच करटोली, शेगवाची, कोवळी पाने, फुले आदी विविध भाज्या आणल्या होत्या। तालुका कृषी अधिकारी पगारे तसेच डॉक्टर वाघ मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, सभापती विलास अलवाड, माजी सभापती महेश टोपले, गट विकास अधिकारी खताळी, पोलीस निरीक्षक गाडे पाटील आदी उपस्थित होते। प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश सातपुते, पेठ। महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पेठ तालुक्यातील तालुका कृषी आणि तमाम सर्व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी वर्गाच्या माध्यमातून आज कृषी रानभाज्यांचा महोत्सव चांगल्या आनंदाने संपन्न होत आहे। खऱ्या अर्थाने कांदा मुळा भाजी अवघी उठाई भाजी असं अभंगामध्ये आपल्याला म्हटले आहे, आपण वाचतो आहे। परंतु आज जर आदिवासी भागातील जल, जमीन आणि जंगल वाचवायचं असेल तर आणि आरोग्य धनसंपदा असं म्हटलं तर म्हणून आज तालुका कृषी अधिकारी पगारे साहेब, या तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य गावित साहेब, माननीय या पंचायत समितीचे अध्यक्ष अलबाड साहेब, तालुका कृषी चे सभापती श्यामजी गावित साहेब आणि सर्व पंचायत समितीचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रामुख्याने आज या कार्यक्रमामध्ये एक तालुका कृषीचा एक अधिकारी मंडळ अधिकारी सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की ही जी मौखिक परंपरा आणि जंगली भाज्या संवर्धन हा एक काळाची गरज आहे हे आज दाखवून दिलेलं आहे। आणि मी या कार्यक्रमाच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विनंती करेल की या महिलांनी, बचत गटांनी जो चांगल्या प्रकारे या जंगली भाज्या इथं आणलेल्या आहेत त्याचा खरेदी करावी आणि एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे। सभापती महोदय आंबाड साहेबांनी आणि जिल्हा परिषद सदस्य गावी साहेबांनी सांगितलं की दरवर्षी 15 ऑगस्टला मोठा कार्यक्रम हा आयोजित केला जाईल आणि त्यांच्या या चांगल्या सूचनेला सर्व अधिकारी वर्गाने, मंडळ अधिकारी वर्ग असेल, पगारे साहेब असतील, तालुका पंचायत समिती आणि येथील BDO साहेब, खताळे साहेब यांनीही मोठ्या पद्धतीने सहकार्य केला। या जी न्यूज आपण 9 ऑगस्टला आदिवासी दिन आहे त्या दिवशी जर याचं औचित्य साधलं तर खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यशस्वी होईल आणि पुरेशा या चॅनलचं जी न्यूज G9 महाराष्ट्र या चॅनलचं आणि सर्व व्यवस्थापक संचालक मंडळाचं मी स्वागत करेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।